नमस्कार मित्रांनो, अक्षय किंगे चॅनल वर तुमचं स्वागत आहे। आणि आज तुम्ही शिकणार आहात महावितरणचे इलेक्ट्रिसिटी बिल वेबसाइट द्वारे कसे भरायचे। याचे तुम्ही दोन पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, एक मध्ये वेबसाइट द्वारे कसे भरायचे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये अँड्रॉइड ऍप द्वारे कसे भरायचे। त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आमचे चॅनल सब्सक्राइब केले नसतील तर तुम्ही सब्सक्राइब बटनवरून सब्सक्राइब करू शकता। त्यासाठी प्रथम आपण गुगलवर जायचे, महावितरण असे सर्च करा, त्यानंतर व्यू और पे बिल ऑप्शन, त्यावर तुम्ही क्लिक करून जाऊ शकता। कंज्युमर टाइप, कंज्युमर टाइप हा त्याच्यात सिलेक्ट केलेला असतो। त्यानंतर कंज्युमर नंबर, जो तुमच्या बिल तुमचा जो कंज्युमर नंबर आहे तुम्ही टाकू शकता। आणि बी यू म्हणजे बिलिंग युनिट नंबर, तो तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवर असतो। बी यू बिलिंग युनिट नंबर, तो तुम्ही त्याच्यावर पाहून टाकू शकता। त्यानंतर सबमिट केल्यानंतर मेक अ पेमेंट, त्यानंतर इथे काही टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत, ते कंडिशन तुम्ही वाचू शकता। आणि त्यानंतर आय ऍग्री इथ अबाव कंडिशन वर क्लिक चेक मार्क करून खाली जाऊ शकता। त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर पे नाऊवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे पाच प्रकारचे ऑप्शन येतील। पहिले इंटरनेट बँकिंग, दुसरं क्रेडिट कार्ड, तिसरं डेबिट कार्ड, चौथं मोबाईल वॉलेट आणि पाचवं कॅश कार्ड। इंटरनेट बँकिंगचं तुम्हाला माहिती असेल, इंटरनेट बँकिंग तुमच्या बँकिंगद्वारे तुम्ही नेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकता। दुसऱ्या क्रेडिट कार्ड तुमच्याजवळ जर क्रेडिट कार्ड असेल तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे करू शकता। तिसरा ऑप्शन आहे डेबिट कार्ड म्हणजे ATM, तुमच्याजवळ ATM असेल तर तुम्ही ATM द्वारे करू शकता। तिसरा आहे मोबाईल वॉलेटमध्ये तुम्हाला एअरटेल मनी, TTSL, MRupee, वोडाफोन एम पैसा असे ऑप्शन आहे। त्यानंतर कॅश कार्डमध्ये तुम्हाला ऑक्सी कॅश कार्ड, पे कॅश कार्ड, ITZ कॅश कार्ड, आय कॅश कार्ड असे ऑप्शन आहे। पण त्याआधी तुम्ही इथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते वाचू शकता। प्लीज नोट दॅट अ कन्व्हिनियन्स फी विल बी ॲप्लिकेबल फॉर क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड पेमेंट एक्सिडिंग ₹500 रुपयाहून जास्तचं जर पेमेंट तुम्ही कराल तर क्रेडिट ऑर डेबिट कार्डवर जर कराल तर तुम्हाला कन्व्हिनियन्स फी लागणार, इथे दिलेलं आहे। नो एक्स्ट्रा चार्जेस फॉर नो नेट बँकिंग ट्रान्झॅक्शन, आणि तुम्ही जर नेट बँकिंगवरून ट्रान्झॅक्शन करसान पेमेंट करसान तर तुम्हाला हे कन्व्हिनियन्स चार्ज लागणार नाही। त्यामध्ये तुम्हाला चूज करायचे आहे तुम्हाला कोण कशावरून पेमेंट करायचे आहे, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट और कॅश कार्ड। त्यानंतर मी इंटरनेट बँकिंगद्वारे करतो। तुमची जी बँक आहे ते बँक तुम्ही सिलेक्ट करू शकता, उदाहरणार्थ SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया। पे नावर क्लिक करा, त्यानंतर तुमची बँकची बिल डेस्क येणार आहे, ते तुम्ही टाकून सबमिट करू शकता। आणि तुमची बिल कन्फर्म करू शकता। आणि हे सांगते, यू हॅव नॉट परफॉर्म एनी महाराष्ट्र स्टेट EB ट्रान्झॅक्शन टुडे, कारण मी पहिलेच बिल भरलेलं आहे त्यामुळे ते नाही म्हणते। म्हणून तुम्ही त्याच्यावर कन्फर्म केल्यावर तुमचे बिल भरले जाईल आणि तुम्हाला रिसिप्ट येईल। रिसिप्टसाठी तुम्ही बॅग्स ठेवून पुन्हा सबमिट करून हिस्ट्रीमध्ये तुमची ते पाहू शकता तुम्ही। ऑगस्ट 2016 ही तुमची रिसिप्ट येणार आहे। आणि जे लेटेस्टची जी रिसिप्ट असते ते तुम्ही सेव्ह करू शकता। तुमचं पेमेंट झाल्यानंतर ते रिसिप्ट येते, ते तुम्ही सेव्ह करू शकता।
आणि दुसरा यामध्ये एक फीचर्स आहे ते म्हणजे तुम्ही तुमचं बिल डाउनलोड करू शकता। तुमचं हे बिल ओपन झालेलं आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकता, सेव्ह करू शकता, तुम्हाला लागले काही काम असले तरी जे प्रिंट पण काढू शकता। तर मित्रांनो, आज तुम्हाला कळलं महावितरणच्या वेबसाईटवरून महावितरणची ऑनलाईन बिल कसे भरायची। पुढच्या पार्टमध्ये आपण महावितरण ॲपवरून बिल कसे भरायचे हे शिकणार आहोत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।